कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद निरर्थक असल्याचं मत ज्येष्ठ इतिहास संशोधक व्यक्त करतात. जयसिंगराव पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या आधी देखील नावावरून वाद झाला होता. चर्चेअंती शिवाजी विद्यापीठ नावावरती शिक्कामोर्तब झालं. मग आता कशाला पुन्हा वाद, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आत्ताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शिवाजी विद्यापीठ नामविस्तार वाद निरर्थक असल्याचं इतिहास तज्ञ जयसिंगराव पवारांचं मत आहे. त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशा प्रकारची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे. या मागणीवरूनच आता नवीन वाद निर्माण झालेला आहे. कारण ही मागणी तशी नवीन नाही आहे. 2 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारची मागणी पुढे आली होती, पण ती मागणी पुन्हा रेंगाळली होती. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सर. आपण त्यांच्याशी बोलूयात की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव ठेवणं उचित आहे की आता सध्या शिवाजी विद्यापीठ आहे ते असंच नाव कायम राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतंय. आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा सर, 2 वर्षापूर्वी हा वाद निघालेला होता, सगळ्या चर्चा झालेल्या होत्या, पुन्हा एका नवीन चर्चेला आता सुरुवात झालेली, वादाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. खरं म्हणजे हा वाद फार जुना आहे आणि तो कालबाह्य झालेला आहे. अधूनमधून काही लोक हा प्रश्न काढतात, निर्माण करतात, पण त्या त्यावेळेला आमच्यासारख्या काही लोकांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते माघारी घेतलेली आहे की बरोबर आहे म्हणाले. जोपर्यंत त्यांना ते माहीत नव्हतं, कारण त्यांना हे माहीत नाही की शिवाजी विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं त्यावेळेला जे धुरंधर लोक होते, मोठे लोक होते अगदी, म्हणजे बाळासाहेब देसाई होते, यशवंतराव चव्हाण होते आणि बॅरिस्टर पी जी पाटील, नागव गोरे, एस एम जोशी, हे असे महाराष्ट्रातले धुरंधर लोकांनी शिवाजी विद्यापीठ हे नाव मुकरर केलेलं आहे. म्हणजे चर्चा करून, खरं म्हणजे त्यावेळेला एन डी पाटील साहेब, पी जी पाटील साहेब इथं आमदार बराले होते, ह्या सगळ्यांचा असा एक ग्रुप होता की जो म्हणत होता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं पूर्ण नाव पाहिजे. मग यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की असं करू नका, असा आग्रह धरू नका, कारण त्यांच्यासमोर बडोद्याच्या शिवा सयाजीराव महाराज युनिव्हर्सिटीचं उदाहरण होतं. एस एम युनिव्हर्सिटी, सयाजीराव महाराज युनिव्हर्सिटी, एस एम युनिव्हर्सिटी या नावानं ती प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये सुद्धा प्रसिद्धी होती, आजही ती आहे. आज तुम्हाला माहिती आहे की जवाहरलाल नेहरू विद्यापीठ युनिव्हर्सिटी, जे एन यू म्हणतात. तर अशा प्रकारे त्यांनी समजूत घातल्यानंतर त्यांना पटलं बरोबर आहे म्हणाले. तेव्हा हा आता वाद आणि अकॅडमिक क्षेत्रामध्ये आज जर पाहिलं तर शिवाजी महाराजांना एकेरीच बऱ्याच वेळेला संबोधलं जातं. इतिहासकार जे असतात, शेजवलकर घ्या किंवा अगदी अलीकडच्या काळातली मेहेंद्रे घ्या किंवा कॉम्रेड पानसरे घ्या, या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना एकेरी संबोधलेला आहे. एकेरी संबोधल्यामुळं काही अनादर व्यक्त होतो असं मला तरी वाटत नाही. आम्ही श्रीकृष्णाला सुद्धा एकेरी संबोधतो. श्रीकृष्णाने गीता सांगितली म्हणतो, श्री प्रभू रामचंद्र याच्यामध्ये गेले पण असं म्हणतो, पण राम जेव्हा म्हणतो श्रीराम म्हणतो, श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे असं लोक म्हणतात ना, काय राम यांचे मंदिर झाले पाहिजे असं म्हणत नाही. तेव्हा ही जे थोर विभूती असतात त्या विभूतीनं हा नियम लागू पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, इतिहासाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर असं दिसेल की मध्ययुगामध्ये जे हिरोज झाले त्यांना अशा प्रकारे आदरार्थी बोलवलंच पाहिजे अशातला भाग नाही. अकबर घ्या, अशोक घ्या प्राचीन युगामधले, तर अशा विभूती ज्या असतात ह्यांच्याच पाठीमागं अगदी सम्राट अशोक महाराज वगैरे असं म्हणायची काही गरजच नाही. अशोक म्हणजे अशोकच, एकमेव शिवाजी म्हणजे एकमेव शिवाजी, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. तेव्हा ही एक अडचण आहे त्याच्यामध्ये. आणि करायचंच झालं तर खरं म्हणजे त्यांनी अशा शिक्षण तज्ज्ञांची आणि विचारवंतांची अशी एखादी समिती नेमावी.